अजून 12 आमदार आले तर 3 कोटीचा रुपयाचा हे भाव होईल, तुमची पगार होईल असा त्यांनी विरोध केलेला आहे 12 आमदार विरोध. काय बोलू स्वातंत्र्य मिळून आज तागाय जवळपास 70 वर्ष झाले आणि महाराष्ट्राची स्थापना होऊन 60 वर्ष झाले. या 60 वर्षामध्ये राज्यपाल नियुक्त 12 आमदार आतापर्यंत नियुक्त करत आलेले आहे. अगदी शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्याही वेळेस 12 आमदारांची नियुक्ती झालेली आहे. मग ज्यावेळेस सेना भाजपचं आमदार होतं अवघी सरकार होतं त्यावेळेस भोके सुधीर भावनिके विरोध केला नव्हता. मग आपलं सरकार असताना विरोध करायचा नाही आणि दुसऱ्याचं सरकार आलं की बाकी विरोध करायचा. आपलं सरकार असताना खर्चाचा विषय काढायचा नाही आणि दुसऱ्याचं असताना खर्चाचा विषय काढायचा. मग सुधीर भावनकडे तरी ह्या अपेक्षा नाही आहे. 12 आमदारमध्ये 2 विरोध होत आहेत, 2 नाव कोणते? राज्यपालच सांगू शकतील, मी कसं सांगू शकेल. माझ्याकडे लक्ष ठेवणारे आहे, काही लांबचे राहून कधी न भेटणारे आहे, असे अनेक हितचिंतक आहे ना. तर अलीकडे जे मी पाहतो आहे की अगदी ईडीचा असेल का अन्य असतील, जो काही एक प्रकारचं छळवणूक चाललेली आहे, एक प्रकारे त्रास देण्याचं जे चालू आहे, कुठलाही आक्षेप माझ्यावर 40 वर्षामधील राजकीय जीवनामध्ये नव्हता आणि आता अचानक अशा स्वरूपाचं वादळ उठवणं, मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडणं, आणि नाथभाऊ एक भ्रष्टाचारी आहे अशा स्वरूपाची प्रतिमा जनमानसासमोर उभी करणं हे माझ्या हितचिंतकांनीच केलेलं काम आहे. मी त्यांनाही शुभेच्छा देतो. मी पक्का माणूस आहे, मी कुठल्याही याला भीतीला दडपणाला बळी न पडणार आहे, कारण मी कुठेही काहीही अशी चूक केलेली नाही की त्या चुकीचा मला या ठिकाणी शिक्षा भोगावी लागेल. आता हे जे पाहतो आहोत ते सगळं मॅन्युप्युलेट करणं आहे. काहीतरी खोटे नाटे हे करत असताना मॅन्युप्युलेट करून आरोप कसा मजबूत करता येईल असा प्रयत्न आहे.